नमस्कार मित्रांनो, गुरुच्या बातम्यांमध्ये आज आपण रुद्र सोबत आलेलो आहोत कासची सफर करायला. त्यामध्ये आता सध्या सातारामध्ये अवकाळीचं वातावरण आहे. मान्सूनचं आगमन काही दिवसांमध्ये येऊन ठेपलेलं आहे. मुलांच्या सुट्ट्यांचा अनुभव त्यांनी खूप अनुभवला आहे. रुद्रांनी पण खूप सुट्टी अनुभवली. आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. रुद्र, आता तू कुठे चाललाय नेमकं? कस काय वाटतंय तुला? आता कास पठारला जाणार आहे आणि आता खूप चांगलं वाटत आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण सातारा पासून कासकडे प्रयाण करत आहोत आणि गुरु आणि रुद्र हा लोक तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. रुद्र, काय सांगशील तू? काय कसं वाटत हा निसर्ग तुला पाहताना? आता वातावरण कसं आहे? तू कासकडे जाण्याचा हा प्रशासनानं बनवलेला रस्ता अत्यंत चांगल्या पद्धतीचा बनवलेला आहे. बहुतांश या ठिकाणी या रस्त्यावरती भरधाव वाहने देखील थांबू शकतात. याचं मूळ कारण आहे की इथला रस्ता बनवलेला जो चांगला आहे. आता आपण घाट रस्त्यामध्ये आलेलो आहोत आणि हे वळणावळणा मधून आपल्याला आता फक्त 13 किलोमीटर इतका अंतर राहिलेलं आहे. देशातील विविध पर्यटक या ठिकाणी यायला लागलेत आणि आपण पाहतो या रस्त्यावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल व्यवसाय उदयास आले आणि एकूणच या हॉटेल व्यावसायिकांचं सुद्धा रोजीरोटीला साधन मिळालं आणि येथील पर्यटकांना देखील स्थान. आता आपण आनावळे गाव पास केलेलं आहे आणि आता आपण आनावळे गावापासून उजव्या बाजूला जांभूळमोरे गाव आहे आणि तिथून आता आपण पुढे चाललेलो आहोत. रुद्र, आता पाऊस आला तर तुला काय वाटेल? कशा पद्धतीनं मजा येईल तुला पावसात? खूप मजा येईल. आपण जर माझ्या उजव्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला कनेरचं धरण पाहायला मिळत आहे आणि या परिसरामध्ये पाणी एक थोड्या उशिका होईना पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता ज्या जागा आहेत या बहुतांशी मोकळ्या असलेल्या जागा आहेत. इथं प्लॉटिंग पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आता आपण कासच्या दिशेने चाललेलो आहोत. आमची आता ही सफर सुरू झालेली आहे. पावसाचं जर आगमन झालं आपल्या या प्रवासामध्ये तर अजूनच मजा येणार आहे. आता पिसानी हे गाव लागलेलं आहे. आता आपण पिसानी गाव पास करून आता पुढे जाणार आहोत. जागोजागी इथं वीड ब्रेकर लावण्यात आलेले आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे रस्ते इथं पाहायला मिळत आहे. खर तर पर्यटन म्हणलं की महत्वाची पर्यटकांसाठीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या जर चांगल्या असतील तर निश्चितच पर्यटकांचा ओढ किंवा पर्यटकांची रीग इकडे लागू शकते आणि मोठ्या प्रमाणावरती पर्यटकांना या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येऊ शकतो. Thank you.
आपल्याला मित्र व पाहायला मिळतं की कासकडे प्रवास करताना दोन्ही बाजूला ही असलेली झाडं आपण पाहतोय की आता झालेल्या अवकाळी पावसामध्ये काही झाडं उन्मळून पडलेली आहेत आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं ही दोन्ही बाजूला असलेली झाडं अशी जर पडली तर हे निश्चितच दुःखदायक गोष्ट वाटते. अशा पद्धतीनं पर्यावरणाचा समृद्ध वारसा पाहायला तुम्हाला नक्कीच कासकडं यावंच लागेल. आपण पाहतोय की किती छान पद्धतीनं दोन्ही बाजूला ही झाडं आहेत आणि या झाडाची शीतलता आपल्याला लाभलेली आहे आणि एकूणच प्रवास करताना मस्त असा वाटत आहे. बहुत्र काय सांगशील? झाडं झोपली हे जमली असतील ती बहुते बहुतांश निलगिरीची बरीचशी झाडं दिसत आहे तिथं आपल्याला. खर तर प्रत्येक ठिकाणी वातावरणीय बदलानुसार त्या त्या वातावरणाला पोषक असणाऱ्या वृक्षांची लागवड आणि वृक्षांचं संवर्धन करणं गरजेचं म्हणलेलं आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचे संकल्प होतात, मात्र त्यापैकी किती झाडं जगतात आणि त्यासाठी किती प्रयत्न होतात हे खूप महत्वाचं आहे. आपण खरं तर कुणाला नावं नको ठेवायला, कारण की नावं ठेवणारे फक्त नावच ठेवत बसतात पण काम काय करत नाही. मला असं वाटतं की आपल्या कासकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की या ठिकाणी आपल्याला जी काही वनसंपदा दिसेल किंवा जिथं काही मोकळा भाग दिसेल तिथं आपण आपल्या परीने एक झाड जरी लावलं प्रत्येक पर्यटकानं, तरी निश्चितच हे जे वैभव आहे इतक्या वर्षापासून सर्व सातारवासियांनी जपलेलं ते कायमच अबाधित राहील. आपण सर्वांनी मिळून प्रशासनाला वन विभागाला देखील सहकार्य करूयात आणि आपला जो हा नैसर्गिक ठेवा आहे हा आपल्या पिढ्यांनी दिलेले आपल्याला मौलिक देणगी आहे आणि ही देणगी आपण शिदोरी म्हणून वापरली पाहिजे, त्याचा आस्वाद पण घेतला पाहिजे आणि भविष्यकाळात वाटचालीसाठी त्याचं महत्व समजून ते अबाधित राखलं पाहिजे. आता आपण आताडी पास करून आता पुढे चाललेलो आहोत. आता जेमतेम 5 ते 6 किलोमीटर अंतर फक्त राहिलेलं आहे कासकडे जाण्यासाठी. आता आपल्याला एक क्यू फाटा दिसतोय. खरं तर एक क्यू पासूनचा जो धबधबा आहे तो पाहण्यासाठी हा रस्ता आहे, पण आपण तिकडे जाणार नाही आहोत. आपल्याला जायचंय कासकडे. मित्र हो, आता आपण खऱ्या अर्थानं कासकडं आता साधारणतः एकच किलोमीटर अंतर राहिले. आपण आता कासचं जे मूळ जंगल आहे गंधाट जंगल, या जंगलामधून आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की आता जो माझ्या डाव्या बाजूनं जो रस्ता जातो तो घाटाई देवी मंदिराकडे जातो. आपण घाटाई देवीकडे जाणार नाही आहोत, तो आपला नंतरचा पुढचा एपिसोड एक वेगळा करणार आहोत. आता आपण कासकडे चाललेलो आहोत आणि आता कासचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे. खर तर कास किती वेळाही आपण आलो, म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा सर्व ऋतूंमध्ये कास आपल्याला नेहमीच भुरळ घालतो. इथं आपण पाहतोय काही युवक फोटोग्राफी आणि ब्लॉग बनवण्यासाठी सुद्धा येत असतात, फोटो काढत असतात. किती छान पद्धतीनं त्यांचं काम चाललेलं आहे. खरं तर इथं सुरक्षितता पण तितकीच महत्वाची आहे. पालकांनी सुद्धा आपली मुलं काय करतात याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही गांभीर्याने सांगायची गोष्ट आहे. निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण तो घेत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता देखील प्रत्येकानं आपापली घेतली पाहिजे, घेणं गरजेचं झालेलं आहे. रुद्र काय सांगशील तू? रुद्र मला सांग, आता आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे ठिकाण म्हणजे आता कास पुष्प पठाराचा परिसर हा इथून सुरू होतो आणि ज्याचं मी मागाशी उल्लेख केला जागतिक वारसास्थळ लाभलेलं हे कास पुष्प पठार
आता सुरू झालेला आहे आणि प्रामुख्यानं आता फुलं नक्कीच नाही आहेत, मात्र या पठारावरती फुलं पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येत असल्याचं आपण वारंवार पाहिलेलं आहे. या ठिकाणी वनविभागाचा थांबा आहे. एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, हा जो इथं आपल्याला पठार दिसतंय, या ठिकाणी पूर्वी कंपाऊंड केलेलं असायचं, आता कंपाऊंड काढण्यात आलेलं आहे, मात्र येथील खांब तशाच अवस्थेत आहेत. या रिकाम्या खांबांना जाळी लावण्यात येत आहे, याची म्हणजे यावर्षी तरी जाळी लावण्यात आलेली होती, पण कायमस्वरूपी येथील वन्य प्राण्यांना असेल, गुरं चरणारे असतील, त्यांना येण्या जाण्यासाठी आणि त्यांचं परिवलन आणि परिवहन होण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांचं ये जा होणं महत्वाचं आहे. मुलांचं परागीकरण होण्यासाठी सुद्धा याची महत्वाची गरज आहे असं काही तज्ज्ञांचं म्हणणं होतं, काही स्थानिक नागरिकांचं देखील म्हणणं होतं. आता आपण कास पुष्प पठारापासून पुढे चाललेलो आहोत आणि आता अगदी थोड्याच वेळामध्ये आपण आता कास तलावाकडे पोहोचणार आहोत आणि किती मस्त हा प्रवास आपल्याला अनुभवायला मिळतो. करण्याची उंची वाढवल्यापासून प्रामुख्यानं पाण्याचा जो मुबलक साठा आहे तो आपल्याला इथं मिळालेला आहे आणि सातारकरांची तहान देखील सातारची जलदायिनी कास यामुळं भागली जाते. आणि प्रामुख्यानं या सर्व गोष्टी करत असताना पाणी जपून वापरणं तितकंच महत्वाचं आहे. दुष्काळाची परिस्थिती ही निश्चितच सातारकरांना अनुभवायला मिळू नये यासाठी पाणी बचतीचा संदेश देखील वेळोवेळी देण्यात येत आहे. आणि आत्ता कसं आहे की मान्सूनची आगमनाची तयारी आहे, अवकाळीचा पाऊस पडून गेलेला आहे, पडत आहे. या परिस्थितीमध्ये रस्त्यावरती आपण पाहतोय की पावसाच्या पाण्यामुळं खडी ही अशी निसटलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या खडीवरून प्रवास करताना वाहनं घसरण्याचा धोका, विशेषतः दुचाकी वाहनं घसरण्याचा जास्त धोका असतो. त्यामुळं नेहमी आपलं वेगाला नियंत्रणात ठेवूनच आपण प्रवास या ठिकाणी करावा असं मी सूचित करतो. आपण पाहत आहोत की आता आपल्याला अगदी 5 ते 10 मिनिटाचा कालावधीच राहिलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतो तो हाच तो कासचा तलाव. नमस्कार मित्रांनो, मी आत्ता आहे कास परिसरामध्ये आणि कास तलावाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जांभळाची झाडं दिसतात. या ठिकाणी आल्यानंतर पर्यावरणाचा
पर्यावरणाचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि माझ्या पाठीमागं आपण पाहत आहोत की हा जो रानमेवा आहे तो आपण चाकताना इथली काळजी देखील घेणं गरजेचं आहे. इथं मोठ्या प्रमाणावरती जांभळं लगडलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. जांभळं लागलेलंच आपलं चित्र दिसत आहे. तर पूर्णतः म्हणजे हे पहा, मग इतक्या मोठ्या आकाराची ही जांभळं आहेत. अगदी लहान मुलांना हाताने काढता येतील अशा पद्धतीची ही जांभळं आपल्याला इथं लगडलेली पाहायला मिळतात. प्रामुख्यानं या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती जांभळं आहेत. आणि हा रानमेवा चाखणं हे निश्चितच इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्वणी ठरणार आहे. मित्रांनो, आता जी पण मंडळी कासकडे येतात आणि विशेषतः त्यांच्यासाठी हा रानमेवा इथं उपलब्ध आहे. आणि आपण आमच्या पाठीमागं पाहत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये इथं जांभळाची झाडं आहेत. आत्ता एवढी जांभळं काढलेली आहेत आत्ता आपण पाहत आहोत. आणि ही मोठ्या आकाराची जांभळं आहेत की जी खाण्यासाठी एकदम चविष्ट आहेत. आणि हा रानमेवा चाखणं हेच खरं तर महत्त्वाचं काम आहे. आणि यासाठी आत्ता आमच्या प्राजक्ता या देखील आत्ता आपण पाहतो त्यांनी जांभळं ही तोडलेली आहेत. त्यांना विचारत की कसं वाटलं त्यांना अनुभव? खूप छान वाटला. मी मला असं वाटतं की मी पहिल्यांदाच एवढी जांभळं एकत्र बघितली. म्हणजे असं झाड पाहिलेलं एखादं गावाला, पण असं खूप उंच होतं ते आणि अशी जांभळं खाली पडायची ते आम्ही वेचायचो. पण असं वरती चढून असं काढायता येत नव्हतं लहान असल्यामुळे. आणि आता पहिल्यांदाच असं झालं की एवढी छोटी छोटी झाडं की म्हणजे मुलांच्या पण हाताला येत होते. एवढ्या मस्त, म्हणजे एवढं छान वाटलं मला की म्हणजे असं वाटत होतं की कुठली तोडून कुठली नको असं झालं. म्हणजे लहान मुलांच्या वरती माझी अवस्था झालेली अशी झाली. हे सगळं करत असताना मी निश्चितच सांगेन की आपल्याला कासचं पर्यटन यासोबत कासचा जागतिक वारसा हे सर्व काही जतन करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. या ठिकाणी येत असताना उच्छाद आणि उन्माद हा घरी ठेवून आला पाहिजे. उत्साह आनंद आपल्या सोबत घेऊन आला पाहिजे आणि जबाबदारीचं भान देखील आपल्या सर्वांना असलं पाहिजे. या ठिकाणी रानमेवा चाखताना प्रामुख्यानं इथल्या कोणत्याही वनसंपदेला नुकसान न पोहोचवता, कोणतीही वृक्षतोड किंवा त्याची फांद्या न तोडता हा रानमेवा घेतला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. हेच मी तुम्हाला सर्व येणाऱ्या इथल्या पर्यटकांना आणि तमाम नागरिकांना देखील सांग.